हाँ, तो आपल्या पॉइंटचं नाव काय रे? मोशन ऑफ द बॉडी अंडर द ग्रॅव्हिटी, किंवा त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. आणि मला वाटतं हे तुम्ही शिकलेलं असेल क्लासमध्ये. कोणत्या क्लासला? नाईन्थ क्लासमध्ये. झालं आहे का? असा बॉल आहे, वर थ्रो केला. काय? टेन्थला नाही, नाईन्थला. टेन्थला पण आहे तुम्हाला. ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये टेन्थला आहे आणि मोशन नावाच्या टॉपिकमध्ये नाईन्थला आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. तर त्यामध्ये आपण पाहिलं की मोशन ऑफ द बॉडी अंडर ग्रॅव्हिटी. आता तुम्हाला वाटलं हे काहीतरी वेगळं आहे, तर बिलकुलही वेगळं नाही. यामध्ये जर आपण पाहिलं समजा, तर आपल्याला की आपल्या सगळ्यांना माहिती की एखादी बॉडी कोणा एखाद्याने ड्रॉप केली, काही केली, एखादी बॉडी ड्रॉप केली. ड्रॉप केल्याचा अर्थ काय? सोडली खाली. तर त्या बॉडीचं जे मोशन होतं, इज इट ॲक्सलरेटेड ऑर नॉन ॲक्सलरेटेड? कोणतं मोशन असतं ते? बॉडी जर सोडली खाली तर ॲक्सलरेटेड आहे का नॉन ॲक्सलरेटेड? तर ऑब्विसली ते मोशन कसं असणार आहे? ॲक्सलरेटेड असणार आहे. तर मग एखाद्या समजा यानं बॉडी जर खाली ड्रॉप केली, ती बॉडी अशी खाली पडणार आहे. आणि खाली पडतोय त्याची वेलॉसिटी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. आणि वेलॉसिटी वाढते याचा अर्थ काय? दिस मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन. बरोबर आहे. मग जर कुठलंही मोशन ॲक्सलरेटेड असेल तर आपला माहिती आहे, त्यासाठी आपण काय करतो? कायनेमॅटिकल इक्वेशन्स वापरतो. कोणकोणते माहितीत ना? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. याला सिम्बॉलच्या भाषेतून बाजूला करून जर वर्डच्या ह्याच्यात सांगायचं जर म्हटलं, तर फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सिलेशन इन टू टाइम. पुढं काय? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी इन टू टाइम प्लस हाफ ऑफ ॲक्सिलेशन इन टू टाइमचा स्क्वेअर. नेक्स्ट काय होतं? फायनल वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर प्लस टू इन टू ॲक्सिलेशन इन टू डिस्प्लेसमेंट. तर मग या ठिकाणी पण आपला कुठली लॉज वापरावी लागतील? तेच. वेगळा नियम कुठला नाही, किंवा वेगळा फॉर्म्युला कुठला वापरायचा नाही. जरी तुम्हाला हे मोशन जरी वेगळं दिसत असेल ना, मोशन अंडर द ग्रॅव्हिटी जरी म्हटलं असेल आणि फ्री फॉल, तर तुम्हाला याच्यात वाटत असेल की दुसरी कुठली तरी फॉर्म्युली किंवा दुसरे कुठले तरी इक्वेशन तुम्हाला वापरावे असे वाटत असतील, तर या ठिकाणी कुठलेही दुसरी इक्वेशन आपल्याला वापरायची गरज नाही आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहेत? दुसरे इक्वेशन कुठले वापरणार? बिलकुल नाही. आपलं आहेत किती? ते तीन, आणि त्याच्यासोबत सप्लिमेंटरी जे आहेत दोन, ते आपण वापरणार आहेत. मग यामध्ये नेमकं होतं काय? आता आपलं माहिती आहे सगळ्यांना, इफ अ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम द सम हाईट, तर इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार? झिरो. कारण आपण या हाईटून मी जर एखादा बॉल ड्रॉप करतो, जस्ट ड्रॉप, हा सगळ्यात महत्त्वाचं पहा, थ्रो नाही केला. थ्रो आणि ड्रॉपमध्ये फरक आहे. ड्रॉपड म्हटलंय, काय म्हटलंय? जर मीतून हा पेन जर ड्रॉप करत असेल, याचा अर्थ काय? ड्रॉप म्हणजे असं इथून सोडला आहे मी जस्ट, म्हणजे मी याला फोर्स अप्लाय केला आहे सुरुवातीला? नाही, मी जस्ट सोडून दिलं आहे. सोडून दिलं म्हणजे रिलीज केलं आहे. रिलीज आणि ड्रॉप दोन्हीचा मिनिंग सारखाच असणार आहे. तर जेव्हा रिलीज शब्द असेल किंवा ड्रॉप शब्द असेल, तर समजून घ्यायचं की त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे? झिरो. दॅट इज इनिशियल वेलॉसिटी म्हणजे कोण? यू. यू इक्वल टू काय असणार? झिरो. कन्फर्म आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा बॉल किंवा ड्रॉप करतो किंवा रिलीज करतो, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. काय? बॉल ड्रॉप केला किंवा रिलीज केला तर घडतं काय? बॉल ड्रॉप किंवा रिलीज केल्यानंतर घडतं काय? की इनिशियल जी वेलॉसिटी आहे ती झिरो घ्यायची. पण थ्रो केला तर, इथून मी थ्रो केला बॉल खाली, तर इनिशियल वेलॉसिटी झिरो घेता येणार नाही. आणि थ्रो करतेवेळी जी काही वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी आपल्या कन्सिडर करावी लागते. लक्षात ठेवा दोन्हीतला फरक. मग या कंडिशनमध्ये इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे? झिरो. म्हणजे इनिशियली जेव्हा बॉल ड्रॉप केला जात होता तेव्हा इनिशियल वेलॉसिटी काय होती? झिरो. आता तो खाली येत राहणार आहे. मग आपल्याकडे किती इक्वेशन आहेत? आता आपल्याकडे जवळपास तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत. त्यामध्ये आपण काय सांगितले सरळ? इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू झिरो आणि बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट. म्हणजे सिंपल आहे, एखादी कार रेस्ट होऊन स्टार्ट होईल आणि पुढे तिची वेलॉसिटी वाढत चालली, आणि वरून बॉल आपण जस्ट रिलीज केला आहे किंवा ड्रॉप केला आहे, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. कारण एम सी क्यूमध्ये दोन्ही प्रकारे विचारलं जातं. सांगतात की बॉल ड्रॉप केला किंवा रिलीज केला एवढं बोलल्या जाईल, तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी झिरो सांगितलं जात नाही. जसं की कारच्या ह्याच्यामध्ये सोपं होतं, कारण कार तुम्ही ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला कळतं की कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हटलं की तुम्ही काय करता, मनानंच इनिशियल वेलॉसिटी काय घेता? झिरो घेऊ शकता आणि घेता पण तुम्ही, राईट. पण तेच समजा कार स्टॉप आफ्टर सम टाईम असं जर म्हटलं, तुम्ही मनानंच काय करता? फायनल वेलॉसिटी झिरो घेता. पण या ठिकाणी कळतं आपल्याला की स्टॉप व्हायली किंवा स्टार्ट फ्रॉम रेस्ट व्हायली. पण या ठिकाणी काय, आपल्याला जनरली रिलीज केलं ड्रॉप केलं की आपल्या डोक्यात आयडिया येत नाही. तर हे पक्क लक्षात ठेवा की एखादा बॉल वरून किंवा एखादा कुठलाही ऑब्जेक्ट काय केला? ड्रॉप केला, तर काय होईल? इनिशियल वेलॉसिटी काय राहणार? झिरो राहणार आहे. ड्रॉप किंवा रिलीज, हा थ्रो केला तर मात्र इनिशियल वेलॉसिटी झिरो राहत नाही. आणि लक्षात, आता जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला विचारतो प्रश्न. समजा एका मित्राने दोघं एका बिल्डिंगवरती सेम हाईटला, दोघांनी एकाने बॉल असा ड्रॉप केला आहे आणि दुसऱ्यांनी थ्रो केला,
कोणाचा जमिनीवर अगोदर पोहोचेल? थ्रो करणाऱ्याचा. का? कारण थ्रो करणाऱ्याची इनिशियल वेलॉसिटी कशी आहे? जास्त आहे. आणि ड्रॉप करण्याची इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे. आलं लक्षात? चालतंय. मग आपण जेव्हा ड्रॉप करत असाल तर बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट सारखीच आहे, कारण इथं पहिल्यांदा रेस्ट असणार, नंतर स्टार्ट होईल मूव व्हायला, आणि वेलॉसिटी कशी असणार आहे? इन्क्रीजिंग. लक्षात? नंतर मग आपला माहिती आहे या ठिकाणी आपण करणार काय, की ज्या ज्या ठिकाणी आपण कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये काय वापरलं होतं? ऍक्सलरेशन ए वापरलं होतं. काय? सगळे फॉर्म्युले पाहिले होते ना आपण. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी वाटलं तर आपण या ठिकाणी पाहूया कुठला फॉर्म्युला. आता व्ही इज इक्वल टू हा यू प्लस ए टी, आणि एस इज इक्वल टू हा यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि काय? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. आता हे तीन कायनेमॅटिक इक्वेशन आपण जनरली वापरत असतो. मग आता मला सांगा, सिंपल आहे की आपण जेव्हा हा बॉल किंवा एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप करत असताल तर ड्रॉप होतो ॲक्सलरेशननं खाली येणार आहे, आणि व्हॉट इज मी आता आपल्याला माहिती आहे किती याचे कुठल्या ॲक्सलेशन येणार आहे? जी एवढे ॲक्सलेशननं. किती ॲक्सलेशननं? म्हणजे ॲक्सलेशन इज इक्वल टू काय असणार? जी. आणि जीचं नाव काय माहिती आहे का? व्हॉट इज मीन बाय जी? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे हे जी आहे ना जी, ज्याची व्हॅल्यू तुम्ही सांगता जी बरोबर किती सांगता? 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्याचं युनिट पाहिल्या कळतं हे युनिट कोणाचं आहे रे? ॲक्सलरेशनचं. म्हणजे जी म्हणजे त्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो कधी कधी, किंवा कधी कधी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. आलं लक्षात? हां, 10 घेऊ शकतो आपण. आलं लक्षात? तर सध्या आपण पाहूया की जी इज इक्वल टू 9.8 आहे मीटर पर सेकंड. पण जनरली आपण एमसीक्यू जेव्हा सॉल्व करतो तेव्हा कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय व्हावं आणि आपला आन्सर थोडं चुकत नाही पण अप्रॉक्सिमेट बरोबर येतं, म्हणून मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये जी इज इक्वल टू काय घेतलं जातं? 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आणि लक्षात ठेवा, ही जी जरी दिसायला जी वाटत असलं तरी हे एक प्रकारचं ॲक्सलरेशनच आहे ड्यू टू कोणामुळे? ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे की ग्रॅव्हिटीमुळे आलेलं ॲक्सलरेशन. कोणामुळे आलेलं? म्हणजे हा जर बॉल मी खाली सोडला तर बॉलची वेलॉसिटी काय होत चालली? याचा अर्थ बॉलकडे काय आलं? ॲक्सलरेशन आलं ना, वेलॉसिटी वाढेल याचा अर्थ बॉलकडे काय आलं? ॲक्सलरेशन आलं. मग जर बॉलकडे वेलॉसिटी वाढायली, बॉलकडे ॲक्सलरेशन आहे, हे ॲक्सलरेशन कोणामुळे आलंय? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा ग्रॅव्हिटीमुळे. मग हे ॲक्सलरेशन कोणामुळे आलेलं? ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून त्याला नाव काय दिलं? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे नाव दिलं गेलं. कळालं? कन्फर्म कडाऊट आहे. पा, जी फॉर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे इथून पुढे जीला कधी तुम्ही इमॅजिन केलात तर काय इमॅजिन करायचं? ॲज अ ॲक्सलरेशन म्हणून इमॅजिन करायचं. कारण ॲक्सलरेशनमध्ये जीमध्ये बिलकुलही काही फरक नाही. जसं की पैसे असतात, है ना, आपल्या वडिलांनी दिलेले पैसे ना आपले पैसे, एवढाच फरक आहे. शेवटी पैसे असतात. दोन्ही खर्चित का नाही तुम्ही? वडिलांनी दिलेले बिलकुल खर्चित, स्वतःचे बिलकुल खर्चित नाहीत. हुशार आहेत तुम्ही. असंही करत असाल कधी कधी की वडिलांना आपल्याकडे पैसे असून सुद्धा तुम्ही वडिलांकडून पैसे घेता खर्चायला. हा बस बस, टॅलेंट आहे तुझ्याकडे, येईल कधीतरी कामाला. हा, फ्युचरमध्ये कळल तुझे मुलं असंच करतील, तू याकून पैसे घेतील. अरे रे रे रे, सोडून दे ते विषय सोडून दे, ते बिलकुल होत नाही बेडा. श्रीमंत लोकांचा एकच प्रॉब्लेम राहतो, तू कॅमेऱ्याला एवढा श्रीमंत झाला असतं लक्षात येतो, तू लेकराकडे लक्ष देण्याचा वेळच भेटत नसतो. पैसा येतो तेव्हा फॅमिलीला वेळ देणं खरं शक्य नसतं, आणि त्यावेळेस सावगड प्रॉब्लेम येतो त्यावेळेस, आणि त्यावेळेस बिलकुल होत नाही. आणि लक्षात ठेवा, लाईफ ही ऑलवेज अनबॅलेन्स्ड असते मरेपर्यंत. कधीपर्यंत? मरेपर्यंत अनबॅलेन्स्ड असते, आणि त्याच्यातच खरी मजा असते. बॅलेन्स्ड असली तर जगण्यातच काय मजा. मग लक्षात, ज्या आयुष्यात ज्या स्टेजला तुम्हाला जे पाहिजे ते बिलकुल मिळत नाही, आणि जेव्हा जे पाहिजे नाही तेव्हा ते बिलकुल मिळते. जसं की आज, बरोबर आहे, तुम्हाला असं वाटतं की आराम केसात झोपावं करावं सगळं आता सध्या भेटते, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही कुठं जाता, मोठे होता, त्या टायमाला खरंच तुम्हाला गरज असते. आज आराम नसतानाही तुम्ही झोपता, गरज नसतानी पण. उगाच सकाळी उशिरा उठायचं, हां, रात्री लवकर झोपायचं. हां, उशिरा झोपायचं म्हणलं मोबाईलवरती असताल तर अभ्यासाला बिलकुल नाही बसत तुम्ही. का बसता? हां, नका रे, खोटं बोलू नका एवढं. हां, बसता ना, ठीक आहे. जे जे अभ्यासाला बसतात उशिरापर्यंत चांगलं, हो ठीक आहे. तर त्यांचं आयुष्य फ्युचरमध्ये चांगलं राहील. उद्या ते मोठं झाल्यावर मस्तपैकी अर्धा तास काम करून चांगला पगार कमवून पैसे कमवून निवांत जगतील. आणि जे आज लवकर झोपायलेत किंवा जास्त वेळ मोबाईलमुळे जागायलेत, ते बिलकुल उद्या नाही 8-8 तास 12-12 तास हार्डवर्क केलं
तर मग म्हणा आणि बिलकुल ट्रूथ आहे बरे, चेहरे फक्त मला आता पाहा वाटतात तुमचे, रिझल्ट आल्यावर बिलकुल पाहा वाटत नाही. अरे खरंच असं वाईट वाटतं रे की 2 वर्ष हे लेकरू आपल्याकडं होतं आणि त्याला सांगू सांगू कदरलो होतं आपण, पण त्यानं स्वतः काय बदललं नाही. तर कधी कधी आम्हाला ते आमचं अपयश वाटतं, कारण समोर आमच्या राहून जर आम्ही तुम्हाला बदलू शकत नसताल तर शिक्षक म्हणायचा अधिकार बिलकुल आम्हाला नसतो, कारण शिक्षक त्यालाच म्हणतात घडवता आलं पाहिजे. तुम्ही घडलेच नाहीत तर काय अर्थ आहे? त्याच्यामुळे माझं म्हणणं एकच असते, घडत नसेल तर निघून जाय भाऊ, कधी मला ते दुःख तरी वाटायचं नाही. चालेल तिथंच बस. हां चला, तर आपल्याकडे काय आहे आता, तर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे मग? आता ॲक्सिलेशनच आहे, फरक एवढाच आहे. काय काय ग्रॅव्हिटीमुळे आलेलं ॲक्सिलेशन आहे म्हणून त्याला काय म्हणू शकतो आपण? ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बाकी याच्यात ॲक्सिलेशनमध्ये काही फरक नाही. आता जसं की आपण बॉल थ्रो अप केला बरोबर आहे, तर मग मला सांगा वेलॉसिटी वाढत चालली का कमी होत जाते? कमी 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 होत जाते, राईट? याचा अर्थ काय, ॲक्सिलेशन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह कोण म्हटलं रे? निगेटिव्ह असतं. काय असतं? निगेटिव्ह. कन्फर्म ना, कारण वेलॉसिटी काय व्हायली, बॉलवर थ्रो केला तर वेलॉसिटी डिक्रीजिंग असते, कमी 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 होत जाते ना. वेलॉसिटी जशी जशी कमी कमी होत जाते तसं तसं काय होतं? आता वेलॉसिटी कमी व्हायला जातं ॲक्सिलेशन निगेटिव्ह, आणि त्यावेळेस मग जीची व्हॅल्यू काय घेणार आपण? जी असणार काय? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कसं रे? निगेटिव्ह निगेटिव्ह इतक्या बोंबलला ना शेवटी पॉझिटिव्ह म्हणायला, ही कुठली पद्धत आहे? हां आता आता या टेस्टमध्ये आपण हा जो फ्री फॉलवाली कंडिशन आहे, तर फ्री फॉलवाल्या कंडिशनमध्ये आपण बॉलवरून रिलीज करतो आहे, तर रिलीज करतो आहे वेलॉसिटी काय होत चालली? इनिशियली काय होती वेलॉसिटी? झिरो. पण जसं जसा तो खाली येत राहील तशीच त्याची वेलॉसिटी काय जाणार? वाढत जाणार आहे, आणि खाली सगळ्यात जास्त असेल एकदम बॉटमला, ठीक आहे? मग ही वेलॉसिटी वाढत चालली तर त्यावेळेस वेलॉसिटी वाढली तर ॲक्सिलेशन काय असणार? पॉझिटिव्ह. तर त्या केसमध्ये ॲक्सिलेशन काय असणार? पॉझिटिव्ह, ठीक आहे? कळालं? मग आता या केसमध्ये काय असेल ॲक्सिलेशन? पॉझिटिव्ह. आता इथं बदल काय होणार आहे पहा, की आपल्याला सरळ सरळ 3 कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचे, यांच्यात काय बदल करायचा? फक्त एकच बदल, तो म्हणजे काय? ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सॉरी, याच्या ठिकाणी ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पुट करायची, म्हणजे या ठिकाणी जी, या ठिकाणी जी, आणि या ठिकाणी जी. सांगा आता अवघड काय इक्वेशनला? म्हणजे तुम्हाला मोशन ऑफ बॉडी अंडर ग्रॅव्हिटी किंवा फ्री फॉल हे वेगळं शिकायची काही गरज नाही. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, काय ॲक्सिलेशन म्हणजेच काय? ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, आणि ती व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता? चला, ती व्हॅल्यू काय करू शकता? आपण पुट करू शकतो, काय अडचण नाही इथपर्यंत, ठीक आहे? आता नेक्स्ट पहा, इथे एवढा फरक पडला. आता सम आपण पुढे पाहणारच आहे, तिथपर्यंत पाहिलं क्लिअर आहे का डाऊट आहे? नाही. आता हे इक्वेशन कसे बनणार आहेत? आता सिम्पल, याच्यात दुसरा एक बदल झाला आहे तुम्हाला जर लक्ष असेल तर. काय सांगितलं रे? जर आपण बॉल ड्रॉप करत असताल किंवा रिलीज करत असताल तर त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी काय असते? झिरो. मग या ठिकाणी आपला कुठं कुठे इनिशियल वेलॉसिटी दिसायली बघा, इथं एक, इथं एक, आणि इथं एक. इक्वेशन काय बनेल बघा बरे, आता सांगा इक्वेशन काय बनेल? हा, V इज इक्वल टू काय? जी टी. हा, एस इज इक्वल टू यू टी होतं, यू झिरो असणार काय? हाफ जी टी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू ए एस, सॉरी जी एस. झाले की नाही इक्वेशन? म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ इनिशियल वेलॉसिटी झिरो ठेवून आपण इक्वेशन वापरू शकतो. इक्वेशन वेगळे आहेत का? तेच आहेत, तेच आहेत लक्षात. मग झालं, इथं आपण याच्यामध्ये पाहिलं, आता तुम्हाला याच्या इक्वेशननुसार तुम्ही काय पाहिजे ते व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तुम्हाला इनिशियल फायनल वेलॉसिटी पाहिजे जी इंटू टी, तुम्हाला फायनल वेलॉसिटी पाहिजे एस इंटू जी इंटू टू, त्याचा स्क्वेअर रूट घेता येईल तुम्हाला. त्याला इक्वेशनला आता पाहिजे त्यानुसार बदलता येते. आता तुम्हाला वेलॉसिटी पाहिजे तर हे एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, राईट? या फॉर्म्युला रिअरेंज कसं करू शकतो आपण? व्ही इज इक्वल टू काय? अंडर रूट हां टू जी एस. आता काय होतं कधी कधी? एस फॉर डिस्प्लेसमेंट, पण आपण एखाद्या हाईटवरतून खाली बॉल ड्रॉप करायला होतो, राईट? म्हणजे एस म्हणजे जिथं काय होणार मग आता? हाईट एच. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो? इथं एसच्या ठिकाणी एस येऊ शकतं, राईट? बरोबर आहे का? बघा, पटतंय का? म्हणजे हाईटचा फॉर्म्युला आपण इथं बनवू शकतो, कारण एस म्हणजे डिस्टन्स आहे. आता मला सांगा, मी इथून जर एखादा बॉल ड्रॉप करत असेल तर हा इथं येऊन असा पडत असेल तर इथून इथपर्यंत त्यानं ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स म्हणजे ज्याला आपण एस म्हणतो, लक्षात, त्यालाच आपण स्ट्रेट लाईन असल्यामुळं त्यालाच आपण काय म्हणू शकतो? डिस्प्लेसमेंट आहे म्हणू शकतो. आणि इथं असं वर असल्यामुळं आपण त्याला हाईट आहे म्हणू शकतो. म्हणजे हाय
काय हा बस तो क्वेश्चन मध्ये येणार काय एवढ्या हाइट ने सोडलाय तर तेवढ्या हाइट ने आला म्हणजे ती हाइट म्हणजे काय घेणार या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स मानू शकता इथं फक्त सिंबॉल बदललाय मीनिंग बिल्कुल बदलला नाही फरक काय पडला बघा तीन गोष्टी बदलल्यात एक गोष्ट म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी झीरो ठेवली दुसरा बदल म्हणजे काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ए च्या ठिकाणी जी ठेवलं तिसरा बदल काय तर डिस्प्लेसमेंट एस च्या ठिकाणी आपण काय म्हणलं हाईट बाकी सगळं सेम आहे बाकी काहीच नाही आणि इथं एक की इथं ए ची व्हॅल्यू दरवेळेस बदलणार नाही इथं ए ची व्हॅल्यू काय राहणार आहे म्हणजे ए ची म्हणजे जी ची व्हॅल्यू काय राहणार आहे 10 मीटर पर सेकंड किंवा कधी कधी 9.8 वापरायचे आपल्या गरजेनुसार एमसीक्यूनुसार डिसाईड करायचं जिथं कॅल्क्युलेशन सोपं कधी कधी 9.8 पण कॅल्क्युलेशन सोपं जातं तर 9.8 घ्यायचं कधी कधी 10 कॅल्क्युलेशन सोपं जातं काय जणांचं म्हणणं असेल सर नाही काही काही क्वेश्चन असतात देतात 9.8 पण जातं कारण प्रश्न तसा देतात हां डिव्हिजनमध्ये असंच व्हॅल्यू देतात ते त्यामुळे ठीक आहे काय डाऊट आहे का इथपर्यंत चालतं आहे का काय प्लस जी काय तर पॉझिटिव्ह इकडे बघ बॉल जेव्हा ड्रॉप व्हायला काय तो म्हणायचा ना की हा बॉल ड्रॉप व्हायला का नाही खाली जेव्हा बॉल खाली आला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी वाढली का कमी व्हायली व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे ना आणि जर व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर ॲक्सलेशन काय असतं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि ते जी म्हणजेच कोण आहे ॲक्सलरेशन म्हणजे जी पण काय असणार पॉझिटिव्ह गॉट इट कळायला काय डाऊट आहे कोणाला बघा किती बदल झाले तिथं किती गोष्टी बदलल्यात तीन कोणकोणत्या हा बरोबर आहे का तर आपल्याकडे किती गोष्टी बदलल्यात तीन पहिली काय इनिशियल वेलॉसिटी झिरो दुसरी आहे ॲक्सिलेशन इज इक्वल टू जी आणि तिसरी आहे काय एच इज इक्वल टू एस लक्षात बघा आहे का व्ही इज इक्वल टू जी टी एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच आणि हा एक फॉर्म्युला वापरला होता आठवतं का तुम्हाला एस एन वाला काय होता एस एन इक्वल टू काय होता यू प्लस हा टू एन मायनस वन हा डिवाइड बाय टू इंटू ए राईट तर बदल काय झाला एस एनच्या ठिकाणी काय येणार एच एन म्हणजे एस एनचा अर्थ काय होता की तेवढ्या एका सेकंदात किती डिस्प्लेसमेंट झालं आता इथं एच एनचा अर्थ काय असणार तेवढ्या एका सेकंदात किती डिस्प्लेसमेंट झालं समजा एखादा बॉ तेवढ्या हा तेवढ्या हाईटमध्ये तेवढ्या सेकंदात रे किती हाईट मूव झाली तेवढ्या सेकंदात किती हाईट कमी झाली किंवा वाढली हां आता इथून असा बॉल ड्रॉप केला समजा या बॉलला पडायला 10 सेकंद लागत आहेत किती वेळ लागतं तर टोटल 10 सेकंदात त्यांना ही हाईट किती केली असेल जेवढी हाईट तुम्ही खाली पडला तेवढी पण कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारला लागतो की 5व्या सेकंदात किती हाईट ट्रॅव्हल केली असेल कितव्या सेकंदात आता मला सांगा 5व्या सेकंदात किती हाईट ट्रॅव्हल केली काढणार कसं या फॉर्म्युला नाही ना मग ती तेवढं काढत बसायला टाईम कुठे आपल्याकडे मग त्यासाठी हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे लक्षात त्याच्यासाठी हा काय फॉर्म्युला आहे डायरेक्ट फॉर्म्युला या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टू कितवा सेकंद आहे 5वा तर एन इज इक्वल टू किती होणार 5 5 2 आता सोपं एक काम करूत ना समजा आपण इथून बॉल एखादा ड्रॉप केला काय केलं इथून बॉल ड्रॉप केला तर 5व्या सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले फक्त 5व्या म्हणतोय 5 सेकंदात वेगळं म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि 5व्या असं मिळून वेगळं पण मी कितव्या सेकंदात म्हणतोय फक्त 5th सेकंद टी एच दिला जातो लक्षात किती सेकंद 5th चला मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे एच इज इक्वल टू काय फॉर्म्युला यू हां एच एन इज इक्वल टू एच एन इक्वल टू काय यू हां काय असणार प्लस फॉर्म्युला पार्ट नाही का रे 2n-1 इंटू हां ए बाय 2 राईट आता तुम्हाला माहिती आहे कन्फर्म की ते ए म्हणजेच काय जी आहे आणि इनिशियल वेलॉसिटी काय आहे 0 आहे तर याच किती एन म्हणजे किती रे 5 मी 5व्या सेकंदासाठी काढतो किती सेकंदासाठी 5th सेकंद राईट तर 5व्या सेकंदात किती बॉडी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तर फिक्स काढा काय येणार बघा आता हां हे तर 0 झालं आहे 2 काय असणार आहे एन म्हणजे 5-1 जी अप्रॉक्सिमेटली 10 घ्या डिवाइड बाय 2 किती येणार आहे सब हां हां 9 हां 9 मल्टिप्लाय बाय 10 डिवाइड बाय 2 किती येणार 90 डिवाइड बाय 2 किती येणार किती 45 मीटर का सेकंद हां सेकंद म्हणायलेत कोणी सॉरी 5th सेकंदात म्हणजे 5व्या सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला 45 आला लक्षात आता तुमच्यासाठी होमवर्क आहे तर असा बॉल इथून ड्रॉप केला आहे
तर त्यानं पहिल्या सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, दुसऱ्या किती केलं, तिसऱ्या किती केलं, चौथ्या किती केलं, असं 10 पर्यंत उद्याकडून आणायचे. कुठपर्यंत? 10. समजलं? काहीच नाही, सोपी टेक्निक आहे. पहिल्या सेकंदात काढायचं काय करणार, एन इज इक्वल टू 1 ठेवायचं, जी इज इक्वल 10 ठेवायचं, कॅल्क्युलेट करायचं. कळालं? होमवर्क कन्फर्म. लक्षात करा, सोपं आहे. आणि प्रत्येक सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल व्हायले ते तुम्ही काढून घ्यायचे, ठीक आहे ना? हां, चालतंय. चला, आता यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या ज्याच्यावरती प्रॉब्लेम येतात. आता तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं, हां, तर या ठिकाणी जर पाहिलं तर काही गोष्टी अशा आहेत की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर हा एक्सपेरिमेंट आपण अर्थवरती करत असाल, कुठं करत असाल? अर्थवरती, तर आपला जी काय राहणार आहे? कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट राहणार आहे? हा जी जो आहे काय राहील? कॉन्स्टंट राहील, राईट? जी जर कॉन्स्टंट राहत असेल, बरोबर आहे का? जी जर काय राहत असेल? कॉन्स्टंट. तर आपण सांगू शकतो वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, बरोबर आहे? कारण मी जर एखादी बॉडी खाली ड्रॉप करत असेल, बरोबर आहे, तर वेलॉसिटी टाईमला कशी असणार? डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण कधी? इफ काय? काय? इफ जी काय असला पाहिजे? कॉन्स्टंट. जर जी कॉन्स्टंट असेल तर काय असणार? महत्त्वाचं आहे, वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. याचा अर्थ सरळ आहे, पहिल्या एका सेकंदात, काय म्हटलं मी? पहिल्या एका सेकंदात जेवढी वेलॉसिटी वाढली तर दुसऱ्या 2 सेकंदात तेवढीच पटीनं वाढणार. म्हणजे टाईम जर दुप्पट केला, समजा आता हे बॉल आहे खाली ड्रॉप पडायला, त्याला लागले समजा 10 सेकंद, त्याची काहीतरी वेलॉसिटी झाली असेल. समजा आपण मानली व्ही, काय मानली? व्ही. आता तो बॉल पडायला समजा 20 सेकंद लागले तर त्याला वेलॉसिटी किती लागणार? टाईम किती झाला आहे? दुप्पट. तर वेलॉसिटी किती होणार? दुप्पटच. कारण ते एकमेकांना कसे आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे एखादा बॉल ड्रॉप केला आणि खाली पडला 10 सेकंदानं, त्यावेळेस त्याची वेलॉसिटी होती समजा व्ही. आणि आता बॉल ड्रॉप केला आणि दुसऱ्याच बॉल पडला 5व्या सेकंदाला खाली, बरोबर आहे, त्यावेळेसची वेलॉसिटी किती असणार? मग टाईम काय केला? पहिला 10 सेकंद होता, आता काय झाला आहे? 5. म्हणजे टाईम काय केला? हाफ. तर टाईम हाफ केला तर काय होणार? हा, टाईम हाफ केला तर वेलॉसिटी पण काय होणार? हाफ होणार. म्हणजे त्यावेळेस किती लागणार? व्ही बाय 2. लक्षात ठेवा, ठीक आहे? काय डाऊट आहे इथं? चालतंय कन्फर्म. हा, क्लिअर आहे का डाऊट इथपर्यंत? झालं. आता हे फॉर्म्युले काय सांगायची गरज काय वाटलं तर सांगतो तरी पण. हा, आणि दुसरा एक महत्त्वाचा फॉर्म्युला इथे पहा. आता या ठिकाणी आपला माहिती आहे हाफ म्हणजे कॉन्स्टंट असताना याची व्हॅल्यू फिक्स आहे ना, 0.5 1/2. आणि जी पण कसा आहे? कॉन्स्टंट आहे. हे दोन फॅक्टर जर काय असतील? कॉन्स्टंट असतील तर याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार? टी असणार. हाईट टाईमला कशी असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टाईमच्या स्क्वेअरला. आता लॉजिक बघा. समजा एखादा बॉल मी ड्रॉप केला कुठून तरी एका हाईट होऊन, याची एवढ्या हाईटहून किती, आणि त्याला खाली पडायला लागले 10 सेकंद. किती लागले? किती सेकंद लागले? 10 सेकंद. कन्फर्म आहे, बरोबर आहे? आता तोच बॉल, आता मी काय केलाय, दुसरा बॉल ड्रॉप केला दुसऱ्या हाईटहून. पहिली हाईट किती होती समजा? इकडे बघा, आता मी एक एक्झाम्पल देतो. समजा कुठली तरी एक हाईट आहे, त्या हाईटहून याची एवढ्या हाईटहून मी बॉल ड्रॉप केला. किती हाईटहून? H1 म्हणूया समजा. तर याच्या एवढ्या हाईटहून बॉल ड्रॉप केला, त्याला खाली पडायला टाईम T1 लागला जवळपास 10 सेकंद. किती लागला? बरोबर आहे. आता दुसऱ्या वेळेस मी एक बॉल ड्रॉप केला खाली, जमिनीवरती खाली पडायला दुसऱ्या वेळेस हाईट किती होती समजा? H2. आणि खाली पडायला लागला 20 सेकंद. किती झाला? 20 सेकंद. किती लागला? 20 सेकंद. मग तो किती हाईटहून टाकला असेल? तर बघा, टाईम काय केलाय, पहिल्यांदा बॉल खाली पडायला किती वेळ लागला होता? 10 सेकंद. आता बॉल खाली पडायला किती लागायला आहे? 20 सेकंद. मग टाईम कितीनं वाढला? दुप्पट. मग टाईम जर दुप्पट वाढला असेल तर हाईट कितीनं वाढणार आहे? स्क्वेअर आहे 4 पट. कळी ती पट? 4 पटीनं. कळालं का? म्हणजे पहिल्यांदा आपण बॉल असा इथं धरला होता, तो बॉल पडायला किती वेळ लागला होता? 10 सेकंद. तेव्हा हाईट किती होती? H1 काहीतरी हाईट होती. दुसराच बॉल सोडला, तो पडायला किती वेळ लागला? 20 सेकंद. किती सेकंद? 20 सेकंद. कन्फर्म. मग त्यावेळेस काय झालं? टाईम दुप्पट झाला. याचा अर्थ हाईट किती पट झाली असणार? 4 पट. कारण हाईट कशी असते? टाईमच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असते. कशाला? स्क्वेअरला. कन्फर्म आहे? काय डाऊट इथपर्यंत? नाही. क्लिअर? याहून गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला काय ते? हां, आता हेच फॉर्म्युला तुम्ही कुठेही वापरू शकता. आता अशाच प्रकारचा सेम क्वेश्चन तुम्हाला कारमध्ये येतो. कुठे येतो? कार ट्रॅव्हलिंगमध्ये. आता हा तर हाईटसाठी झाला आणि इथं ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. इथं दोन गोष्टी घडल्यात, दोन गोष्टी लक्षपूर्वक पहा. इनिशियल वेलॉसिटी काय आहे? 0. आणि जी काय आहे? कॉन्स्टंट. ह्या दोन कंडिशन जर कुठे असतील
तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता हाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टी चा स्क्वेअर किंवा डिस्टन्स. आपला एक फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, एस इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, यू टी प्लस हाफ ए टी चा स्क्वेअर. आता हेच फेनॉमेना सेम कुठं वापरू शकतो आपण, कार ट्रॅव्हलिंगसाठी. म्हणजे समजा तुम्ही कारनं चाललेत, बरोबर आहे, लक्षात, आपण याचा प्रॉब्लेम आहे पाठीमागा पाहिला होता आणि पुढे पण आपण पाहणार आहेत. एक कार चाललेली आहे, त्या कारला ब्रेक अप्लाय केलं, काय अप्लाय केलं, ब्रेक. तर ऑब्व्हियसली ब्रेक अप्लाय केल्याचा अर्थ काय, काही वेळाने ती थांबणार. समजा ती थांबली 5 सेकंदाला, हां, काही घेऊ शकतो, रेल्वे घेऊ शकतो, काही फरक पडत नाही. हां चला, आता कार चाललेली आहे, कारला ब्रेक अप्लाय केल्यानंतर कार थांबली किती सेकंदानंतर, 5 सेकंदानंतर थांबली. आता दुसऱ्या वेळेस आपली कार काय झालेली आहे, आली आणि ब्रेक लावलं कारला, परत तीच कार थांबली किती सेकंदानंतर, 10 सेकंदानंतर थांबली. तर पहिल्या त्याच्यात जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केला असणार का दुसऱ्या कंडिशनला, दुसऱ्या. मग किती डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केला असणार काढायचंय, तर आपलं इथं सरळ लॉजिक लावायचं. पहिली गोष्ट क्लिअरिफाय करायची की इनिशियल किंवा फायनल वेलॉसिटी 0 आहे का, यस. त्यामध्ये कोणती वेलॉसिटी 0 आहे, फायनल. तर आपण हा कंडिशन वापरू शकतो. दुसरा फॅक्टर चेक करायचा, ॲक्सिलेशन कॉन्स्टंट आहे का, आहे. कारण कार पहिल्यांदा तेच ब्रेक अप्लाय केलं होतं, दुसऱ्यांदा पण तेच ब्रेक आहे, म्हणजे ॲक्सिलेशन दोन्ही कंडिशनला सेम आहे. तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर डिस्टन्स काय असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टी स्क्वेअर. तर पहिल्यांदा किती वेळ लागत होता, 5 सेकंद. नंतर किती वेळ लागला आहे, 10 सेकंद. याचा अर्थ वेळ किती वाढला आहे, दुप्पट. मग किती अंतर जाऊन थांबणार, 4 पट जास्त अंतरानं पुढे जाऊन कार थांबेल. लक्षात, अशाही प्रकारचे एमसीक्यू आपल्या ठिकाणी काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात, हे एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा. आणि कधीही एक लक्षात ठेवा की एखादा बॉल वरून ड्रॉप होत असेल, एखाद्या हाईट वरतून बॉल जर ड्रॉप होत असेल, तर पक्क लक्षात ठेवा हे रिलेशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय आहे, बरोबर आहे का. समजा आपण एखादा बॉल ड्रॉप करतोय, तर 5 सेकंदामध्ये त्यानं काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल, तर 10 सेकंदात किती करणार, त्याच्यापेक्षा 4 पट. टाईम दुप्पट झाला ना, तर डिस्टन्स किती राहणार त्यांचं ट्रॅव्हल केलेली हाईट, 4 पट. एमसीक्यू सॉल्व्ह करतोय तुम्हाला कळून जाईल. क्लिअर आहे का डाऊट आहे, सगळे फॉर्म्युले क्लिअर झाले. आता याच्यावर हे जे फॉर्म्युले बनवले तर यालाच ह्याला केलेलं आहे. समजा आता हा फॉर्म्युला घेतला आहे, कुठला घेऊ शकतो आपण, हा वाला घ्या. काय होईल याला, हे 2 इकडं मल्टिप्लायमध्ये आलं, काय या जशाला तसा 2 मल्टिप्लायमध्ये आलं, बरोबर आहे का बघा. नंतर जी काय आलं इकडं डिवाईडमध्ये आलं, यालाच काय म्हणू शकतो आपण, टीचा स्क्वेअर. म्हणजे टीचा स्क्वेअर इकडं आला तर काय बनेल, स्क्वेअर रूट, बरोबर आहे का. झालं कन्फर्म, काय 1 काय, आता 1 पण इकडे न्यायची गरज असते का रे, पण नेलं डिवाईडमध्ये काय गरज आहे, 1 मल्टिप्लायमध्ये दाखवायची गरज आहे, 1 मल्टिप्लायमध्ये दाखवायची गरज आहे का. मग 1 लाखाला 1 मल्टिप्लाय केलं किती लाख झाले, 1 लाख ना. हां फरक काय पडत नाही, ठेवा लक्षात बेसिक गोष्टी. हां चला, काय डाऊट आहे इथपर्यंत, क्लिअर आहे. हा फॉर्म्युला कळाला कसा आला पहिला, काय लिहून घेण्याची गरज बिलकुल नाही, ऑटोमॅटिकली इथं कळतं. किंवा इथून टी बरोबर फॉर्म्युला काय असतो, हा व्ही जशाला तसा, हा जी याला डिवाईडमध्ये आला, काय आला हे. आता हे फॉर्म्युले दरवेळेस असे वेगळे पाठ करायची गरज नाही, एवढे जरी तुमच्या लक्षात राहिले तरी सफिशियंट आहेत. ह्या या फॉर्मॅटमध्ये पाठ करण्याचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही, कारण कशाला पाठ करत बसता, विनाकारण डोक्याला टेन्शन अरेंजमेंट. तर याला शिफ्ट केल्यानंतर ते येतात. दुसरा बघायचा हा यालाच, हा व्ही स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर कटला, इकडे जाऊन काय होणार, अंडररूट 2gh. आला का तोच फॉर्म्युला, आणि दुसरा इथं एक फॉर्म्युला आहे, काय पाहिजे आपला, हे एच काय पाहिजे आपला, हां हे पाहिजे, एच पाहिजे. तर एच बरोबर काय असणार, हा व्ही स्क्वेअर जशाला तसा, हा 2g डिवाईडमध्ये 2g होणार, राईट. एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय 2g. तर तुम्हाला लगेचच्या लगेच दिमागात माइंडमध्ये त्या फॉर्म्युला कन्वर्ट करून, नोट डाऊन करून, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर हे फॉर्म्युले पाठ करत बसू नका, पण हे फॉर्म्युले विसरू नका, कळालं का. हां लिहून घ्यायची गरज नाही, नोट्समध्ये सगळे आहेत, हां नोट्समधून पाहून लिहून घे नंतर. हां काय डाऊट आहे का इथपर्यंत, बघा आहे का, चालतंय पुढे जायचं मग. आता चला, तर आपल्याकडे आता इफ बॉडी, आता इतक्या वेळ बॉडी कुठं फेकली होती रे आपण, बिलकुल फेकली नव्हती, हां ड्रॉप केली होती, सोडली होती, हां रिलीज केली होती. फेकणं आणि सोडणं याच्यात फरक असतो. जे कामं तुम्ही घरी करता की मी लय हुशार आहे, मला मार्क मिळतात, यालाच काय म्हणतात, फेकणे. हां आणि वडील तुम्हाला असं वरून उचलून नेऊन सोडून देतील एका दिवशी, त्याला म्हणतात ड्रॉप करणे. लक्षात, रिलीज करणे. मग ते रिलीज करतात, बेटा जा
अब मुझसे तुझे आज़ादी मिली है तेव्हा टेन्शन यायला लागते मग का खरं सांगतो आहे आपले म्हणजे जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय ना की वडील आपले असतील किंवा आई असेल जोपर्यंत ते आपल्याकडे तळमळीने बघतात ना तोपर्यंत आपण लई भाव खात असतो पण कधी कधी एक वेळ अशी येते ते आपल्याला इग्नोर करतात त्या टाईमला मजा येते मग बिलकुल करत नाहीत तुम्हाला वाटत असेल ना तर आता बारावीला आहात एवढंच तुमच्या आयुष्यातलं सुखाचे दिवस आहेत याच्यानंतर बारावी झाली हां सगळ्याचंच होतंय कोणाचं नाही फरक एवढाच आहे की काही जणांना एक वर्ष एक्स्ट्रा मिळेल आणि काही जणांचं लगेच बारावीनंतर हो 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 भेटते भेटते बिलकुल कळलं ना तुला काय वाट लागते ते लहान मुलांना भेटते असतं तुझं म्हणणं म्हणजे लहान असेल शेवटच्या नंबरचा तर काही भेटत नाही बेटा उलट वाट लागते लई कारण मोठं काहीतरी अचीव करतं टोमणी याला खावं लागतात दुःख मोठ्याचं मोठ्याला माहिती असतं छोट्याचा छोट्याला आणि सगळ्याचंच दुःख असते मधव्याला अति दुःख हां मी तर मधवा आहेस ते मलाही माहिती हां नाही तसं मी मधवा असूनही नव्हतं मला टेन्शन नव्हतं कारण मी माझी लाईफ एकट्यासारखी जगलेली आहे मला टेन्शन नव्हतं काही म्हणजे मधव्याचे दुःख मला माहिती आहे मोठ्याचे दुःख मला माहिती आहे छोट्याचे दुःख मला माहिती आहे कारण मी माझ्या स्वतःच्या घरी तर मधवा होतो पण आजी आजोबाच्यात राहिल्यामुळं मी एकुलता एकच होतो एकटाच मग म्हणजे घरात एकुलता एक असल्यामुळे सगळे कामं करावं लागायचे आणि आजी आजोबाचा लाड तर तुम्हाला माहिती सगळ्याच मिळते काय मोठ्याला हा ते कळतोय नंतर हळूहळू हा मग कळलं ना तुला कळलं हळूहळू हा बस झालं तत्वज्ञानीकडे लक्ष द्या जेव्हा फिजिक्स चालू होते तेव्हा तोंड बंद होतात तत्वज्ञान सुरू झालं की तुम्हाला असं साधू संत झाल्यासारखं आता वय संपलंय म्हातारे कसे का त्या कट्ट्यावर बसून गप्पा मारतात की आयुष्य संपलंय आता जीवनाचं तत्वज्ञान वाटायला बसलो होतो आम्ही हा हा बस जीवनाचं तत्वज्ञान वाटायला बसलोत ना तशाचे फुकटचं ज्ञान वाटायला बसता तुम्ही इकडे लक्ष हा ते सांगालो ना म्हणजे तत्वज्ञान सांगणं फार सोपं असतं हा तर आता आपण बॉल वरून काय केला होता फेकला नव्हता ड्रॉप केला होता लक्ष द्या आता बस झालं हा रिलीज केला होता ड्रॉप केला होता बरोबर आहे आता काय करू बॉल आपण हा प्रोजेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड विथ अ सम इनिशियल वेलॉसिटी म्हणजे आता काय करायचंय फेकायचंय बाकी नाही बॉल फेकायचा खाली प्रोजेक्टेडचा अर्थ फेकणं नाहीये आपण त्याला सम इनिशियल वेलॉसिटी देऊन खाली टाकला याचा अर्थ सरळ सरळ काय केलाय थ्रो केलाय काय केलाय थ्रो केलाय थ्रो करणं कळतं थ्रो म्हणजे असा थ्रो नाही आडवा थ्रो वरून खाली लक्षात हा वरून असं सोडणं नाही सोडणं वेगळं बेटा थ्रो वेगळा सोडते वेळेस इनिशियल वेलॉसिटी काय असणार झिरो आणि थ्रो करते वेळेस इनिशियल वेलॉसिटी झिरो नसते ती असते काही ना काही काय असते प्रोजेक्टेड म्हणजे प्रोजेक्ट केला सोडला त्याला काहीतरी फोर्स अप्लाय करून सोडून दिलं त्याला प्रोजेक्टेड म्हणतो आपण आता प्रोजेक्टेड वर असतं खाली सोडतात सोडून दिलं त्याला काहीतरी एक इनिशियली फोर्स अप्लाय करून सोडून दिलं त्याला प्रोजेक्टेड म्हणू शकतो हां बस तसंच सोडायचं एक दिवस कळलं तुला दे इकडं हां चला तर आता काय केलं आपण इतक्या वेळ बॉल ड्रॉप केला होता आता काय करणार आहेत थ्रो करायलो हां फेकू नका बिलकुल हा लक्ष द्या तर यामध्ये फरक काय पडणार नाही आता इनिशियल वेलॉसिटी नॉट इक्वल टू झिरो म्हणजे आपले जे सगळे इक्वेशन इथं ए इज इक्वल टू जी होईल का रे आता काय लाजा सोडल्या रे तुम्ही हा ए इज इक्वल टू जी होईल का तर नाही म्हणे आता बॉल खालीच यायलाय ना त्याच्यावरती ग्रॅव्हिटी ऍक्ट व्हायली का नाही हा एलेक्झाक्टली चाल रे ग्रॅव्हिटी ऍक्ट व्हायली का नाही यस ग्रॅव्हिटी ऍक्ट व्हायली खाली यायलाय का नाही यस खाली पण यायलाय ग्रॅव्हिटी ऍक्ट व्हायली म्हणजे ए बरोबर जी असणार इथं काही फरक पडणार नाही फरक कुठं पडणार आहे पहिल्या कंडिशनमध्ये इनिशियल वेलॉसिटी काय घेतली होती झिरो तर या कंडिशनमध्ये इनिशियल वेलॉसिटी काय असणार नॉट इक्वल टू झिरो कन्फर्म आहे चालतंय मग आपल्याला इक्वेशन माहिती आहेत काय इक्वेशन आहे आपल्याकडे पाहिलं असाल तुम्ही हां काय इक्वेशन आहे हां आपलं माहिती आहे फॉर्म्युला काय इक्वेशन आपल्याकडे v इज इक्वल टू यू प्लस जी टी लक्षात इथं काय होतं पहिलं ए याच्या ठिकाणी काय ठेवलं जी काय अडचण आहे इक्वेशनमध्ये फरक काय पडला ही यू एक्स्ट्रा आलं म्हणजे बॉल जर ड्रॉप केला असतं तर हे झिरो आलं असतं व्ही इज इक्वल टू जी टी आलं असतं पण बॉल कसा केला आपण थ्रो केलाय डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे त्याला इनिशियल वेलॉसिटी आहे का नाही यस इनिशियल वेलॉसिटी आहे लक्ष दे समोर चाल हां ती इनिशियल वेलॉसिटी असल्यामुळे काय होणार आहे यू घ्यावं लागेल दुसरं इक्वेशन काय म्हणेल सांगा बरे बघू तुम्हाला ओळखू येतं का नाही हां
S is equal to ut plus half gt चा स्क्वेअर. इथे s असेल का h? h. कन्फर्म झालं. इक्वेशन आलं का बघा. h is equal to ut plus half gt स्क्वेअर. झाले मग हुशार तुम्ही थोडे बहुत. हा जास्त नाही. तिसरी इक्वेशन काय असेल मग आता सांगा. राईट. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू जी एच. इथे व्ही फॉर इनिशियल वेलॉसिटी, जी फॉर ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी, ओके, यू फॉर, व्ही फॉर, एच फॉर हाईट किंवा डिस्टन्स किंवा कन्फर्म आहे. आता मला सांगा इथं एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर येईल का? नाही येणार. कारण त्यासाठी दोन कंडिशन होत्या. कोणत्या कंडिशन होत्या असं येण्यासाठी? एक तर जी काय असला, जी काय असला पाहिजे कॉन्स्टंट, आणि यू काय असलं पाहिजे, तरच ते शक्य आहे. इथं यू झिरो नाही आहे म्हणून या कंडिशनला तुम्ही ही कंडिशन वापरू शकत. आणि याचा अर्थ सरळ सरळ आहे की एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर याचे प्रॉब्लेम या प्रश्नावरती येणार नाही. म्हणजे सरळ सरळ आहे की जर बॉल तुमचा थ्रो केला असेल वरून खाली लक्षात, तर त्या प्रकारचा प्रश्न बिलकुलही एक्झाममध्ये विचारला जाणार नाही. म्हणजे एच आणि काय रिलेशन्स विचारला जाणार नाही तुम्हाला. हा व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशनवाला प्रॉब्लेम येऊ शकतो, पण रिलेशनवाला प्रॉब्लेम इथे येणार नाही. कारण इथे एच आणि टीमध्ये रिलेशन डायरेक्टली दाखवता येत नाही. हा काय किती येऊ शकतं त्याला काय नसतं. जवळपास 30-35% तर क्वेश्चन रिलेटेडच असतात, म्हणजे डायरेक्टली आणि इन्व्हर्सली. फक्त फिजिक्समध्ये डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशनच्या कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या लक्षात. हां तर तुम्हाला 30-35% कन्फर्म तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात, एवढे सोपे असतात. वाटलं तर माझा तो यूट्यूबचा व्हिडिओ पाहून घ्या, कुठला नीटवाला, त्याच्यात बघा. हां तू बघ मी किती, तू काउंट कर ना स्वतः जाऊन, कशाला इथं टेन्शन घ्यायला तेवढं. बघ किती क्वेश्चन सरनं पटपटपट रिलेशन घेऊन सॉल्व्ह केलेत, आणि मॅक्झिमम क्वेश्चन रिलेशन घेऊन डायरेक्ट सॉल्व्ह होतात व्हॅल्यू घेण्यापेक्षा. ठीक आहे चालतं. रिलेशनमध्ये फायदा किती असतो की बाकीच्या गोष्टीमध्ये येत नाहीत, डायरेक्टली त्या दोघांमधलं रिलेशन घेऊन आपलं व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. लक्ष दे इकडं. तिसरी वेळ सांगतोय आता. हां चालेल. चला तर आपल्याकडे काय येतं, हे झाले तीन इक्वेशन, काय डाऊट आहे? हां बदल काय होईल का त्यात? नाही. फायनल इक्वेशन काय असतं आपल्याकडे? एच एन इज इक्वल टू यू प्लस, इथं यू नव्हतं पहिला तर, राईट ना. बाकी पुढचं काय बदललं का? काहीच नाही. चालतंय ना. मग त्याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेच लक्षात. आता दुसरं काय दिले बघा बॉडी. हा इफ अ बॉडी इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड, आता काय होईल कोण सांगतो बरे बघूया. तर इथं काय काय बदल होतील महत्त्वाची. पहिली गोष्ट, बॉडी थ्रोन अपवर्ड करताय तर वेलॉसिटी काय होत जाईल रे? डिक्रीजिंग का इन्क्रीजिंग? डिक्रीजिंग. तर ॲक्सिलेशन पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह? सरसर ॲक्सिलेशन काय असणार? निगेटिव्ह ॲक्सलरेशन असणार, मान्य कन्फर्म. पण हे वेलॉसिटी डिक्रीजिंग कोणामुळे व्हायली? ग्रॅव्हिटीमुळं. म्हणजे ॲक्सिलेशन कोणामुळे यायलंय? हे ॲक्सिलेशन कोणामुळे यायलंय? ग्रॅव्हिटीमुळं. याचा अर्थ काय? तर ते ॲक्सिलेशन कोणतं असणार? ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे आपण बॉल एखादा थ्रोन अपवर्ड करत असताल तर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते? यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहा, बॉल जर खालून थ्रो अपवर्ड केला तर वेलॉसिटी अपवर्ड, डिस्प्लेसमेंट पण अपवर्ड, पण जी कुणीकडे असतं? लक्षात ठेवा, बॉल वरून खाली येत असेल किंवा खालून वर जात असेल तर दोन्ही केसला काय असतं? जी कुठं असतं? खालीच. समजा वरून बॉल खाली यायला, बरोबर आहे, वेलॉसिटी कुणीकडे असणार? खाली. डिस्प्लेसमेंट आणि जी पण कळालं का? जी खाली का वेलॉसिटी वाढायली? म्हणून मी तुम्हाला सांगितले जर वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल, फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. काय? वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल तर ॲक्सिलेशन वेलॉसिटीच्या डायरेक्शनला असतं. इथं बॉल खाली यायला, वेलॉसिटी कशी आहे? इन्क्रीजिंग आहे. तर वेलॉसिटी कुणीकडे आहे? खाली. तर ॲक्सिलेशन पर वेलॉसिटीच्याच डायरेक्शनला, म्हणजे कुठं असणार? खाली. इथं कसं आहे, बॉल थ्रोन अप केला आहे तर वेलॉसिटी कशी आहे? डिक्रीजिंग आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे? अपवर्ड आहे. मग वेलॉसिटी अपवर्ड आहे पण कशी आहे? डिक्रीजिंग. म्हणून ॲक्सिलेशन काय असणार? त्याच्या अपोजिटला असणार, म्हणजे कुठं असणार? खाली. तर हा फेनॉमेना तुम्ही कुठेही लावू शकता. म्हणजे एखादी कार चाललेली आहे कुठल्या डायरेक्शनला? नॉर्थ डायरेक्शनला. कुठल्या? नॉर्थ डायरेक्शनला. आणि कारनं ब्रेक अप्लाय केलं, ॲक्सिलेशन कोणत्या डायरेक्शनला असेल?
साउथ ला ना, अरे ब्रेक लावला ना, तो ब्रेक लावला म्हणजे त्याची वेलोसिटी वाढत जाईल का कमी होत जाईल? हा काय वाढत जाईल म्हणणारे पण असतील आपल्याकडे, हा तर काय होत जाणार आहे? कमी होणार आहे. मग तो चाललाय कुठं? नॉर्थला. वेलोसिटी काय होईल? कमी. मग ऍक्सिलरेशन वेलोसिटी डायरेक्शनला असेल का? नाही, अपोजिटला. म्हणजे कुठं? बरोबर आहे का? आता डबल एकदा प्रश्न विचारतोय. हा जर आपली कार ईस्ट डायरेक्शनला जात असेल लक्षात, आणि कारची वेलोसिटी वाढवली, तर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कोणती असणार? अरे लक्ष दे रे भाऊ, काय चालू आहे? काय असणार? ईस्टच असणार. कन्फर्म आहे? चालतंय. चला मग इथं तेच व्हायला कळा डायरेक्शन. आता याच्यामध्ये काय काय बघा, जर एखादा बॉल आपण अपवर्ड फेकला तर दोन गोष्टी घडायला. पहिली गोष्ट काय, त्याच्यावरती ऍक्सिलरेशन कोणतं ऍक्ट व्हायले? जी. पण निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. का? वेलॉसिटी अपवर्डला जाताना काय व्हायली? डिक्रीजिंग आहे, म्हणून ते काय असणार? निगेटिव्ह. म्हणजे आपण ऍक्सिलरेशनच्या ठिकाणी काय ठेवणार आहेत? आता मायनस जी ठेवणार. दुसरी गोष्ट, आता बॉल थ्रोन अप केला आहे, जेव्हा तो हायेस्ट पॉईंटला असेल, कुठं असेल? ॲट हायेस्ट पॉईंट, म्हणजे टॉपला असेल. इथून बॉल जर आपण थ्रो केला आणि तो टॉपला इथं पोहोचला, तर हायेस्ट पॉईंटची वेलॉसिटी कोणती मानतो आपण? फायनल वेलॉसिटी. आणि तर फायनल वेलॉसिटी काय असणार मग? लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटी काय होती? वरून खाली येत वेळेस झिरो होती. इथं काय असणार? म्हणजे पण हायेस्ट पॉईंटची म्हणतोय, मध्ये कुठली नाही. तसा बॉल थ्रो केलाय, बॉल इथपर्यंत जाणार आहे, इथं झिरो म्हणताल, तेवढी अक्कल तुमच्यात. काय मधल्या पॉईंटला काहीतरी असेल, नो डाऊट. पण बॉल थ्रो केल्यानंतर वेलॉसिटी वर झिरो असते असं नका म्हणू. कुठे झिरो असते? टॉपला झिरो असते, हायेस्ट पॉईंटला. मधल्याला असते ना बेटा, म्हणून तो वर चाललाय. काढता येते भरपूर, एसएनचा गरज नाही, दुसरे फॉर्म्युले आपण काढता येते. सांगतो कसे काढायचे ते लक्षात. तर सध्या महत्वाचं काय लक्षात आलं का? बॉल आपण वरी जर थ्रो केला, काय केला तर काय होणार इथं? लजाईडा बॉल थ्रो केला वर तर होईल काय? काय वेलॉसिटी काय होत जाईल? वेलॉसिटी डिक्रीजिंग असेल. आणि एकदम हायेस्ट पॉईंटला काय राहणार? झिरो. हा बेटा लक्ष तिकडे, चल झालं का? चला दोन गोष्टी कळल्या का मग? काय काय फायनल वेलॉसिटी काय आली? झिरो. अजून काय असेल याच्यात? अजून दोनच बदलेत. किती? तीन बदलेत. दोन. किती? तीन. पहिली गोष्ट ऍक्सिलरेशन निगेटिव्ह आलं, दुसरी गोष्ट याच्या ठिकाणी जी ठेवायचे, तिसरी गोष्ट फायनल वेलॉसिटी झिरो, आणि चौथी गोष्ट तीच एस इज इक्वल टू एच. झालं का? आता इक्वेशन काय बनतील सांगा. इक्वेशन काय बनेल आता सांगा. इक्वेशन काय होतं आपलं? पहिलं इक्वेशन काय होतं? हा पहिलं इक्वेशन काय होतं? फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ऍक्सिलरेशन इन टू टाइम. तर फायनल वेलॉसिटी काय असणार? झिरो. इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी काय असणार? आणि ऍक्सिलरेशन काय असणार? मायनस जी इन टू टी. राईट, चालतंय. बरोबर आहे का? आणि याला काय करू शकतो? आता याला इकडं शिफ्ट करणार तर काय असणार? यू इज इक्वल टू जी टी. आलं का? तर आता हे इक्वेशन बनणार. पहिलं काय आलं होतं रे? व्ही इज इक्वल टू जी टी होतं, आठवतो ना? फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू काय होतं? जी टी. आता काय असणार आहे? इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू जी टी आहे. कन्फर्म? काय डाऊट? आता बघा काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी, तर आपल्याला माहिती आहे. हां हां, फॉर मॅक्झिमम हाईट काय असणार? बघा हे फॉर्म्युले जसं तसे वापरले त्यांनी पहिल्यांदा. बरोबर आहे का? काय असणार याच्यामध्ये? बघा तोच फॉर्म्युला. बरोबर आहे. याच्यामध्ये काय बाकी राहिलं रे टाकायचं? फायनल वेलॉसिटी झिरो ॲड करायचं बाकी राहिलं आहे. तर आपण फॉर मॅक्झिमम हाईटसाठी, कोणत्या हाईटसाठी? आता जनरली कुठल्याही हाईटला विचारला फॉर्म्युला तुम्ही हे फॉर्म्युले वापरणार. बरोबर आहे. म्हणजे बॉल आपण इथून थ्रो केला, राईट, तो आपला पोहोचण्या अगोदर समजा इथली वेलॉसिटी विचारली, तुम्ही हे तिन्ही फॉर्म्युले वापरणार. पण जेव्हा टॉपला पोहोचला असं म्हटलं तेव्हा कुठले फॉर्म्युले वापरणार मग? हेच फॉर्म्युले वापरणार. पण फायनल वेलॉसिटी झालं काय बनेल इक्वेशन? बघा मग आता यू इज इक्वल टू जी टी, हा इक्वेशनमध्ये यू इज इक्वल टू, हां एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. इथे एक लॉजिक आहे, ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगणार आहे. ही पहिल्यांदा आज इंट्रोडक्टरी गेलो, त्याचा ट्रिक्स तुम्हाला नेक्स्टची स्पेशल लेक्चर होईल, त्याच्यामध्ये ट्रिक्स सांगेल उद्या.
ठीक आहे हां हां म्हणजे ट्रिक सांगण्यासाठी स्पेशल पाहिजे पण ट्रिक कळायला पहिल्यांदा बेसिक माहिती पाहिजे सध्या आपण बेसिक पाहू तर हा कसा आला आपण हां नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहून टाकूया हां काय मी सांगतो ना एमसीक्यू सॉल्व ए हालायचं नाही हां एमसीक्यू सॉल्व करण्यासाठी काही गोष्टी लागतात लक्षात त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पहिल्यांदा एकदा करून घ्या मी तुम्हाला शॉर्टकट नंतर सांगत जाईल नंतर काय होणार आहे आपल्याकडे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच आता काही जणांचं म्हणणं सर असं कसं येऊ शकते तर आपण ते सगळे व्यवस्थित करून टाकूया ठीक आहे झालं का आणि हा एक फॉर्म्युला आहे तिन्ही फॉर्म्युले आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात